नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी सिम्प्लिफाईड बाय डॉक्टर अजित सर ये ये या यूट्यूब चॅनलवरती सिम्प्लिफाईड चालू घडामोडी या लेक्चर सिरीजमध्ये मी नागेश पाटील आपलं स्वागत करतो मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण नॉन अलाइनड मुवमेंट नाम या संघटनेविषयीची सविस्तर माहिती आजच्या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत आप या संघटनेची आपण पार्श्वभूमी या संघटनेची नेमकी संकल्पना त्याचं महत्त्व सध्या नाम ही का चर्चेत आहे दोन हजार वीसच्या नाम संमेलनातील नेमके ठळक नोंदी कोणकोणते आहेत नामची पार्श्वभूमी त्याचे संस्थापक नामची पंचशील तत्वे जी की पंडित नेहरूंनी कोलंबिया येथील भाषणामध्ये ही पंचशील तत्वे मांडली होती त्यात नामच्या उदयाची नेमकी कारणं नामची वैशिष्ट्ये नामचे सर्व उद्देश त्यानंतर नामचे ऑब्झर्वर देश भारताचे आजपर्यंत राहिलेले अध्यक्ष आणि आत्तापर्यंत नामच्या झालेल्या सर्व शिखर परिषदा या सर्व घटकांना अनुसरून या भागामध्ये आपण सविस्तर माहिती याची अभ्यासणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो सर्वांना एक सुच विनंती आहे की आपण आपला एम पी एस सी सिम्प्लिफाईड बाय डॉक्टर अजित थोरबोले सरा यूट्यूब चॅनल आणखीनही सबस्क्राईब करायचं राहिला असेल तर तुम्ही तो चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी असला बेल ऑयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो सोबतच एम पी एस सी सिम्प्लिफाईड ऑफिशियल सिम्प्लिफाईड पब्लिकेशन डिस्कशन ग्रुप आणि सिम्प्लिफाईड परीक्षा हे आपले तीन टेलिग्राम चॅनल आहेत ते तुम्ही नक्की जॉईन करा आणि सायमल टेलिस्टनी हे टेलिग्राम चॅनल आपले तुम्ही फॉलो करत राहा तर मित्रांनो चला पाहूया नामविषयीची माहिती तर नाम नॉन अलाइंड मुवमेंट नाम हा समोर आपल्याला स्क्रीनवरती नामचा लोगो दिसत आहे पहा तर नाम जे आहे नामचं मुख्यालय कुठे आहे तर त्याचं मुख्यालय आहे न्यूयॉर्क सिटी न्यूयॉर्क म्हणजे अमेरिका यू एसमध्ये याचं मुख्यालय आहे याचे एकूण मेंबर आहेत एकशे वीस मेंबर आहेत सतरा ऑब्झर्वर स्टेट आहेत म्हणजे सतरा कंट्री या ऑब्झर्वर आहेत त्याच्यानंतर दहा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचा याच्यामध्ये समावेश आहे या नाममध्ये तर नाम सुरुवातीला आपण पाहणार होतो की नाम ही नेमकी चर्चेत का आहे तर आजारबाईजन येथे नामच्या विशेष ऑनलाईन संमेलनाचं आयोजन करण्यात आले होते हे संमेलन आयोजित करण्यामागचं नेमकं कारण काय होतं तर ते कारण असं होतं की जगभरामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हे या संमेलन आयोजन करण्यामागचं मुख्य कारण होतं यामध्ये भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला होता त्यानंतर विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे की दोन हजार चौदानंतर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नामसंदर्भातली ही पहिलीच बैठक होती मी काय म्हणतोय लक्षात घ्या नाम संदर्भातली यानंतर नरेंद्र मोदी हे भारतातील भारतीय पहिले पंतप्रधान आहेत की ज्यांनी नामच्या शिखर परिषदेमध्ये आजपर्यंत कधीही सहभाग घेतलेला नाही आता हे कोविड नाईन्टीनच्या संबंधी एक विशेष परिषद होती संमेलन होतं आणि हे शिखर संमेलन नव्हते किंवा शिखर परिषद नव्हती हे लक्षात घ्या विशेष संमेलनामध्ये मोदींनी सहभाग घेतलेला आहे तर दोन हजार वीसच्या या विशेष संमेलनाचे काही ठळक नोंदी आहेत पा या संमेलनामध्ये सांगितलं गेलं की आतंकवाद आणि फेक न्यूज या मुद्द्यावरती चर्चा करण्यात आली या दोन्ही मुद्द्यांना डेंजर व्हायरस ही संज्ञा वापरण्यात आली या संमेलनामध्ये कोरोनासंदर्भात एक टास्क फोर्स बनवण्याची घोषणा करण्यात आली सर्व देशांनी मिळून एक कॉमन डाटाबेस तयार करण्यासंबंधी या संमेलनामध्ये सहमती दर्शवलेली आहे तर या नामची नेमकी पार्श्वभूमी काय आहे तर नाममध्ये नाम हे शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवरती या संघटनेची स्थापना करण्यात आली आणि शीतयुद्ध म्हणजेच की अमेरिका आणि रशिया या दोन देशामध्ये या दोन देशामध्ये विचारधारेवर निर्माण झालेले आहे मतभेद होते हे यालाच शीतयुद्ध म्हटलं जातं आता नामबाबतची एक महत्वाची गोष्ट अशी म्हणजे की नाम चळवळ म्हणून अगोदरच सुरू झाली परंतु त्याची संस्थात्मक रूपांतर जे आहे ते एकोणीसशे एकसष्ट झाले म्हणून नामची जी स्थापना आहे ती एकोणीसशे एकसष्टलाच ग्राह्य धरले जाते तर नामचे संस्थापक पहा नामचे संस्थापक कोण कौन कोण आहेत त्याच्यामध्ये समोर आहेत की पंडित जवाहरलाल नेहरू सुक्रानो त्यानंतर गॅमल अब्दल नासेर त्यानंतर जोसेफ ब्रोज टिटो आणि कॉमे नक्रुम हे या संघटनेचे संस्थापक आहेत तर या संघटनेबाबतची सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजेच की व्ही के मेनन यांनी संयुक्त राष्ट्राच्या एकोणीसशे त्रेपन्नच्या ना सभेमध्ये नॉन अलाइनमेंट ही संज्ञा सर्वप्रथम वापरली होती तर काही ठिकाणी असा मत असा गोष्टी आपल्याला वाचनात येतात की पंडित नेहरूंनी सर्वप्रथम ही संज्ञा मांडली होती तर व्ही के मेनन यांनी संयुक्त राष्ट्रामध्ये संज्ञा मांडल्यानंतर नॉन अलाइनमेंट ही संज्ञा मांडल्यानंतर पंडित नेहरूंनी एकोणीसशे चोपन्नमध्ये कोलंबियातील एका भाषणामध्ये हा शब्द प्रयोग केला होता त्या कोलंबियातील भाषणामध्ये नेमकं काय झालं की श्रीलंकेच्या कोलंबिया येथे भाषण करत असताना पंडित नेहरूंनी भारत आणि चीनच्या संबंधाचे मार्गदर्शन करणारी काही महत्त्वाची पाच पंचशील तत्व समोर मांडली होती आता हीच पंचशील तत्व नंतर नामची पायाभूत बनली म्हणजेच आता आपण पाहणार आहोत नामची पायाभूत आणि या आपल्या चीन आणि भारतच्या रिलेशनच्या संदर्भातली काही पंचशील तत्वे ती पाच आहेत पहिलं आहे त्याच्यामध्ये परस्पर देशांच्या प्रादेशिक अखंडतेला व राजकीय सार्वभौमत्वाला मान्यता देणे कोणीही कोणावर आक्रमण न करणे त्यानंतर पुढचं आहे एकमेकांच्या अंतर्गत बाबतीत हस्तक्षेप न करणे आणि चौथा आहे ते म्हणजे एकमेकाविषयी समभाव बाळगणे व वा परस्परांच्या हिताची जपणूक करणे आणि पाचवं आहे त्याच्यातलं शांततामय सहस्तिकत्व ही पाच पंचश ही पाच तत्वे आहेत आता आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय क्षेत्रात लष्करी स्वरूपाच्या गटातटाच्या राजकारणापासून अलिप्त राहणे म्हणजेच की अलिप्तवाद होय तर होकारात्मक तटस्थता म्हणजेच की असा अलिप्ततेचा अर्थ आपल्याला लावता येईल परंतु भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू भारताच्या अलिप्तवादाची धोरणाचे स्पष्टीकरण करताना म्हणतात की कोणत्याही राष्ट्राचे अंकित म्हणून न राहता आम्ही एक स्वतंत्र राष्ट्र या नात्याने आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये भाग घेऊ आम्ही सत्ता गटाच्या राजकारणापासून अलिप्त राहू इच्छितो अमेरिका रशिया या महासत्तांच्या गटामध्ये सामील न होता जागतिक व्यासपीठावर भारतास सन्मानाचे स्थान मिळता मिळवता येईल आता अलिप्तवादाचे उद्गाते म्हणून पंडित नेहरू यांना संबोधले जाते नेहरूंनी आपल्या आचरणातून अलिप्तवादाला आंतरराष्ट्रीय पातळीवरती महत्वाचे स्थान प्राप्त करून दिले विधायक क्रियाशील व निश्चित स्वरूपाचा प्रभाव म्हणून अलिप्ततावादी धोरणास त्यांनी महत्त्व दिलेलं आहे तर अलिप्तवाद राष्ट्रगट चळवळ या उदया त्याची उदयाची कारणे नेमकी काय आहेत पहा नवस्वतंत्र राष्ट्रामधील राष्ट्रवाद वसाहतवादाला विरोध त्यानंतर विकासाचा आणि आर्थिक मदतीचा प्रश्न सांस्कृतिक सांस्कृतिक आणि वांशिक बंद पाश्चात्य संस्कृती होऊन या राष्ट्राच्या संस्कृत्या संस्कृत्या आलग आणि विकास प्रक्रियेसाठी शांतीची आवश्यकता आता या अलप्तवादी चळवळीची मुख्य उद्दिष्ट आपण पाहणार आहोत समाजवादाचा अंगीकार त्याचप्रमाणे आर्थिक विकासाबाबत क्रांतिकारक दृष्टिकोन ठेवणे राजकीय दृष्टिकोन ठेवणे संरक्षण सिद्धता बाळगणे आणि सा असामान्य नेतृत्व निर्माण करणे ही याची वैशिष्ट्य होती तर या संघटनेच्या स्थापनेमागचे नेमके उद्देश काय आहेत पहा उद्देश आहेत की पहिला आहे धोरण ठरवण्याबाबत स्वातंत्र्याची इच्छा सार्वत्रिक युद्धात न गुंतण्याची इच्छा जागतिक शांतता रक्षण आर्थिक विकास त्याचप्रमाणे नैतिक युक्तिवाद संयुक्त राष्ट्राच्या कार्यामध्ये सहकार्य आणि परस्परांना आर्थिक आणि तांत्रिक मदत करणे ही याची महत्त्वाची उद्दिष्ट होते तर या नामसंघटनेवरती काही ऑब्झर्वर देश होते ते सतरा देश होते त्या सतरा देशांची मी तुम्हाला सतरा देश न सांगतो त्याच्यामध्ये अर्जेंटिना आहे आर्मेनिया आहे त्यानंतर पुढचा आहे बोस्लिया व हर्झ हर्जोगनिया त्यानंतर ब्राझील चायना कोस्टारिका त्यानंतर क्रोएशिया क्रोएशिया क्रोएशियानंतर आहे इयल स्वा साल्वेडोर त्यानंतर क कझाकिस्तान कझाकिस्तान कझाकिस्ताननंतर आहे किर्गिस्तान त्यानंतर मॅक्सिको मॅक्सिकोनंतर आहे मोंटेग्रो मोंटेग्रो नंतर आहे पॅरागवे सायबेरिया त्यानंतर पॅरागवे सायबेरिया तर पुढचा देश, देश आहे तजाकिस्तान युक्रेन उरुगवे हे एकूण सतरा देश ह्या संघटनेचे ऑब्झर्वर देश आहेत तर या संघटनेत आजपर्यंत भारताचे दोन अध्यक्ष झाले या संघटनेचे तर ते नेमके अध्यक्ष कोण आहेत त्याबाबतची माहिती पा पहिले आहेत त्याच्यामध्ये नीलम संजीव रेड्डी हे एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये अध्यक्ष होते ते भारतातील जनता पार्टी या पक्षाचे होते त्यानंतर झहेल सिंग झहेल सिंग हे एकोणीसशे त्र्याऐंशी ते एक शहाऐंशी या कालावधीमध्ये ते या संघ नाम संघटनेचे अध्यक्ष होते ते इंडियन नॅशनल काँग्रेसचे सदस्य होते या पक्षाचे ते होते तर पुढे चालून आपण पाहणार आहोत की या संघटनेच्या झालेल्या आजपर्यंतच्या शिखर परिषदा याची पहिली शिखर परिषद कुठे झाली तर याची पहिली शिखर परिषद एक ते सहा सप्टेंबर एकोणीसशे एकसष्टमध्ये ती पहिली शिखर परिषद झाली युगोस्लोव्या युगोस्लियामधील बेलग्राड या ठिकाणी ही परिषद झाली त्यानंतर पुढे दुसरी परिषद झाली एकोणीसशे चौसष्टला तिसरी परिषद झाली एकोणीसशे सत्तरला चौथी झाली एकोणीसशे त्र्याहत्तरला पाचवी झाली एकोणीसशे शहात्तरला सहावी झाली एकोणीसशे एकोणऐंशीला आणि सातवी शिखर परिषद जी झाली ती महत्वाची आहे आपल्यासाठी भारतामध्ये झाली एकोणीसशे त्र्याऐंशीला ती सातवी शिखर परिषद सात ते बारा मार्च एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये भारतामध्ये झाली ती न्यू दिल्ली येथे ही परिषद पार पडली आता अलीकडील काही महत्वाच्या शिखर परिषदा आपण या ठिकाणी पाहूयात पहा याच्यामध्ये आपण पाहणार आहोत सुरुवातीला की महत्वाच्या शिखर परिषदा सोळावी जी शिखर परिषद आहे ती इराणमध्ये झाली इराणमध्ये ते तेहरान या ठिकाणी पार पडली ती शिखर परिषद सव्वीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार बारा या कालावधीमध्ये ही शिखर परिषद झाली त्यानंतर सतरावी शिखर परिषद झाली तेरा सप्टे तेरा ते अठरा सप्टेंबर दोन हजार सोळा दरम्यान वेनेझुएला मधील पोर्लामार या ठिकाणी ही परिषद पार पडली यानंतर अठरावी शिखर परिषद झाली आत्ताची नुकतीच की पंचवीस सव्वीस सप ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी ही परिषद पार पडली ही आझरबैजान बाकू या शहरामध्ये ही परिषद पार पडली ही होती नामविषयीची झालेल्या आजपर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या परिषदा आता संयुक्त राष्ट्रात संयुक्त राष्ट्रानंतर सदस्य संख्येच्या बाबतीमध्ये ही दुसरी सर्वात मोठी संघटना आहे या संघटनेच्या स्थापनेमध्ये भारताची विशेष भूमिका होती परंतु आज भारत या संघटनेमध्ये सक्रिय पाहिजे तेवढा सक्रिय सहभागी असल्याचं आपल्याला दिसून येत नाही तर मित्रांनो ही होती नाम या संघटनेविषयीची सविस्तर माहिती मित्रांनो आपला एम पी एस सी सिम्प्लिफाईड बाय डॉक्टर अजित थोरबोले सर हा यूट्यूब चॅनल आणखीनही कोण सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर तुम्ही तो, तो चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेला बेल दाबायला विसरू नका मित्रांनो सायमल आपले टेलिग्राम चॅनल तुम्ही फॉलो करा त्या ठिकाणी तुम्हाला वेळोवेळी नवे नवीन अपडेट मिळत राहतील आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो